विद्यार्थ्यांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी निबंध लेखन पाहणार आहोत। तर योग हा शब्द संस्कृत भाषेतील युज शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ आत्म्याचं परमात्म्यात विलीन होणे असा होत असतो। तर योग हा शब्द युज शब्दापासून बनला आहे। तर योगा फक्त व्यायामाचा प्रकार नाही, तर योगामुळे आपल्या संपूर्ण शरीराला कसरत प्राप्त होते। योगासने केल्यावर निरोगी आयुष्य हा त्याचाच परिणाम आहे। निरोगी आयुष्य आपल्याला लाभत असते। तर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तसेच अभ्यासावर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाच्या रोजच्या सरावाला शाळा आणि महाविद्यालयात प्रोत्साहन दिले जात असते। तर योगाचा सराव म्हणजे आंतरिक ऊर्जा नियंत्रित करून शरीर आणि मनामध्ये आत्मविकासाद्वारे आध्यात्मिक प्रगती करणे हा होय। तर आपणही शाळेत योगा करत असतो। योगा दरम्यान श्वास घेण्याच्या प्रक्रियेत ऑक्सिजन इनहेलेशन आणि सोडणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। कोणती? तर ऑक्सिजन घेणे आणि सोडणे। दैनंदिन जीवनात योगाचा सराव केल्याने आपल्याला अनेक रोगांपासून तसेच कर्करोग, मधुमेह, उच्च आणि निम्न रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे, यकृत निकामी होणे, घसा खवखवणे यासारख्या अनेक भयानक आजारांपासून योग आपल्याला वाचवत असतं। तर आपण दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे। तर आपल्याला समस्या आणि इतर मानसिक आजारांपासूनही वाचवते। कोण? तर योग। निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित योगा करणे अत्यंत आवश्यक आहे। तर आपलं जीवन निरोगी राहण्यासाठी आपण नियमित योगा करायलाच पाहिजे। तर आजच्या आधुनिक जीवनात तणाव खूप वाढला आहे आणि आसपासचे वातावरण देखील स्वच्छ नाही। आपलं आजूबाजूचं वातावरण स्वच्छ नाही। तर मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। उत्तम आरोग्य म्हणजे उत्तम जीवन। उत्तम आरोग्य म्हणजे काय? तर उत्तम जीवन होय। तर तुम्ही 20-30 मिनटे योगा करून तुमचे आयुष्य खूप चांगले बनवू शकता। कारण रोज सकाळी उठून योगाभ्यास केल्याने अनेक प्रकारचे आजार टाळता येतात। तर आपल्याला दररोज 20-30 मिनटे योगा करायलाच पाहिजे। तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करत असते। अशा प्रकारे ते विविध रोगांपासून योगाभ्यास आपल्याला संरक्षण करत असतं। तर प्राणायाम आणि क्रॅनियल योगासने करण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी आहे, कारण ते शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगले वातावरण प्रदान करत असते। तर धन्यवाद। दररोज योग करायला